घटनाक्रम सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स नमस्कार मित्रांनो मी आहे पोपट तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनाक्रमांबद्दल शिकूया आज छोटूच्या शाळेला सुट्टी आहे आणि तो संध्याकाळी जत्रा बघायला जाणार आहे छोटू जत्रेत जाण्यासाठी खूप उत्साही आहे म्हणून आज तो लवकर उठला आहे उठल्यावर लगेच तो दात साफ करायला गेला आणि त्यानंतर तो आंघोळ करतो छोटू लवकर तयार होऊन न्याहारी करायला ये छोटू आंघोळीनंतर न्याहारी करायला येतो आई न्याहारी खूप स्वादिष्ट बनली आहे छोटू आरामात जेवतो आणि त्यानंतर तो सोनू सोबत खेळायला जातो छोटू आणि सोनू आधी आपल्या चेंडू सोबत खेळले आणि मग ते खूप वेळ सायकल चालवत राहिले सायकल चालवल्यानंतर छोटू परत घरी निघून येतो छोटू घरी आल्यावर तू जेवण जेवतो जेवल्यानंतर तो टी व्ही बघू लागतो छोटू आज फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहत आहे तो जत्रेत जायला खूप उत्साही आहे मुलांनो तुमच्या लक्षात आहे का की छोटूने सकाळपासून आतापर्यंत काय काय केले आहे या पाहूया हा आहे छोटूचा दिनक्रम मुलांनो छोटूने दात साफ केल्यावर काय केले होते हो दात साफ केल्यानंतर छोटू आंघोळ करायला गेला होता आणि तुम्ही पाहून सांगू शकता का की छोटूने सोनूसोबत खेळायला जाण्याआधी काय केले होते तुम्ही बरोबर विचार केला आहे मुलांनो छोटूने खेळायला जाण्याआधी न्याहारी केली होती संध्याकाळ काय झाली आहे आणि छोटू जत्रेत जाण्यासाठी तयार झाला आहे छोटू आपला मित्र सोनूच्या सोबत जत्रेत पोहोचतो तिथे त्यांनी एका कुंभाराला मडके बनवताना पाहिले मुलांनो तुम्ही सांगू शकता का की मडके कसे बनते या पाहूया की छोटू आणि सोनू काय पाहत आहेत सर्वात आधी कुंभाराने मडके बनवण्यासाठी सुक्या मातीत पाणी घातले पाणी घातल्यानंतर त्याने मातीला हातांनी चांगले मळले त्यानंतर तो मातीला चाकावर ठेवून चाक फिरवतो आणि मग आपले हात ओले करून चाकाला फिरवून फिरवून मातीला आकार देतो आणि जशी ती आकारात येते तेव्हा तो धाग्याने त्या मडक्याला चाकावर ठेवलेल्या मातीपासून वेगळे करतो वेगळे केल्यानंतर त्या कच्च्या मडक्याला शेकवले जाते आणि मग मडके बनून तयार होते मुलांनो हा होता मडके बनवण्याच्या प्रक्रियेचा क्रम छोटू आणि सोनू तिथे उभे राहून हेच बघत होते आणि तेव्हाच छोटू बोलला चल सोनू आपण पण तिथे जाऊन मडके बनवूया छोटू आणि सोनू मडके बनवायला निघून गेले तर मुलांनो आजसाठी फक्त एवढेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले आहे वेगवेगळ्या घटनांच्या क्रमांबद्दल पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनांच्या आणि त्यांच्या क्रमांबद्दल अजून काही उदाहरणे पाहूया तोपर्यंत पाय मुलांना